नमस्कार मित्रांनो, आता आपण हा जो व्हिडिओ बनवतो आहे तो आपल्या इथे नवीन टेस्ट सुरू झाले आहे, ग्लुकोज ब्लड ग्लुकोज लेवल। म्हणजे त्याच्यामध्ये तीन प्रकार येतात, एक फास्टिंग ब्लड शुगर लेवल, दुसरा पीपीबीएस ब्लड शुगर लेवल आणि रॅन्डम ब्लड शुगर लेवल। ठीक आहे, तर त्याचं कलेक्शन आणि त्याचे बारकोड लावायची पद्धत आपण इथे शिकूया। ब्लड कलेक्शन तर तुम्हाला माहितीच आहे, फक्त मी तुम्हाला इथे सांगतो की बारकोड किती आणि कुठले लावायचे। ठीक आहे, तर आता समजा एक पेशंट इथे मी घेतला, एक पेशंट आहे त्याचं समजा डॉक्टरांनी कम्प्लीट ब्लड काउंट, ठीक आहे, त्याच्यानंतर युरिया क्रियाट आणि लिव्हर प्रोफाईल अशा टेस्ट आहेत। त्याच्यानंतर डॉक्टरांनी लिहून इथे नवीन टीआरएफ वरती तुम्हाला फास्टिंग पीपी आणि आरबीएस याचं नाव दिसणार आहे, पण आता समजा नसेल तर डॉक्टरनी इथे लिहिलंय एफबीएस आणि पीपीबीएस। ठीक आहे, तर ह्या टेस्ट डॉक्टरनी सांगितलेल्या आहेत। तर आता इथे तुम्ही ब्लड कलेक्शन करताना बारकोड कुठला लावायचा ट्यूबला, तर ते मी इथे सांगणार आहे तुम्हाला। आता समजा हे टेस्ट आहे, त्याच्यामध्ये सीबीसी आहे ईडीटी ट्यूब, त्याच्यानंतर बाकी बायोकेमिस्ट्री साठी मी प्लेन ट्यूब घेतली आहे आणि फास्टिंग ब्लड शुगर आणि पीपीबीएस ह्याच्यासाठी दोन शुगर ट्यूब मला लागणार। ठीक आहे, तर आता बारकोड कुठला लावायचा, समजा बारकोड आहे माझ्याकडे एक, हा एक बारकोड आहे, ठीक आहे, त्याचा शेवटचा डिजिट आहे 50-20। ओके, तर हा बारकोड जो आहे हा मी रुटीन टेस्ट ज्या काही आहेत एक्सेप्ट शुगर त्याला मी लावणार आहे। तर आता मी ह्या दोन ट्यूब आहेत माझ्याकडे, त्याला मी हा बारकोड लावणार आहे। बारकोड अशा पद्धतीने लावायचा सरळ की जेणेकरून तो मशीनने रीड केला पाहिजे। ठीक आहे, जास्त खाली जास्त वरती पण नाही, बरोबर मिडलला आहे आणि स्टँडिंग पोझिशनमध्ये आहे। सेकंड बारकोड त्याच नंबरचा मी प्लेन ट्यूबला लावला। तर ह्या माझ्या झाल्या रुटीन टेस्ट जे आतापर्यंत आपण करत आलो आहे, सेम पद्धत आहे। हा एक त्याचा एक बारकोड मी इथे लावलाय टीआरएफ वरती आणि एक बारकोड मी पेशंटला देण्यासाठी पाठीमागे इथे स्लिप लावलाय। हे बारकोड अवेलेबल असेल तर तुम्ही हे लावू शकता, नाही तर हाताने पण लिहू शकता इथे, पण ट्यूबला बारकोड लावणं गरजेचं आहे। आणि एक बारकोड जो उरला असेल तर तुम्ही माझ्या तुमचा जो फ्लेबोटॉमी रजिस्टर तुम्ही मेंटेन करता त्या रजिस्टरवरती तुम्ही बारकोड लावा। ठीक आहे, जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर, नसेल तर तुम्ही हाताने लिहू शकता। ठीक आहे, हे झालं रुटीनचं टेस्ट कलेक्शन। त्याच्यानंतर फास्टिंग ब्लड, जेव्हा पेशंट सकाळी येतो तो उपाशी पोटी असतो, तुम्ही पहिले हिस्ट्री विचारायची, त्याच्यानंतरच ब्लड कलेक्शन करायचं। आता त्याच्यानंतर हे रुटीन झाल्यानंतर मी नवीन दुसरा बारकोड घेतला नवीन। आता बघा, हा माझ्याकडे दुसरा बारकोड आहे 50-21, माझा पहिल्या टेस्टला लावायला आहे 50-20। हा दुसरा बारकोड घेतला मी कशासाठी घेतला, मी फास्टिंग ब्लड शुगर लेवलला। तर मी अशा प्रकारे हा ही फ्लुराईड ट्यूब आहे, फ्लुराईड ट्यूबला हा मी बारकोड लावला स्टँडिंग पोझिशनमध्ये सरळ। आणि याच्यावरती मला इथे मेन्शन करायचं आहे की ही जी शुगर लेवल आहे ती कुठली आहे, आता मी इथे लिहिणार एफबीएस। हे लिहिणं फार गरजेचं आहे, कारण हा जो नंबर आहे हा नंबर मी शुगर फास्टिंग लेवलसाठी घेतला आहे, हे खूप लिहिणं गरजेचं आहे टेक्निशियनसाठी, कारण टेक्निशियन लोकांना माहिती नाही की याच्यामध्ये कुठली लेवल आहे। रजिस्टर करताना पण ह्या बारकोडला एफबीएस लेवल त्यांना रजिस्टर करता आलं पाहिजे। ठीक आहे, त्याच्यानंतर त्याचा सेम बारकोड मी इथे टीआरएफ वरती पण चिकटवायचा आहे, तर मी इथे समजा हा दुसरा बारकोड इथे लावला। ओके, आणि याच्यावरती पण मला मेन्शन करायचं आहे की ही एफबीएस आहे। सेम इथे जिकडे तुम्हाला पेशंटला जायचं आहे, एक बारकोड अजून लावला मी इथे, लिहिलं मी एफबीएस। ठीक आहे, आणि सेम तुमच्या उरलेला बारकोड तुमच्या बुकमध्ये चिकटवायचा आहे। तर हे झाले एफबीएस आणि ज्या काही इतर टेस्ट आहेत त्यांच्यासाठी। बघा परत एकदा, मी जो इतर टेस्ट आहेत ज्या रुटीन आपण पहिला करायचो त्याच्यासाठी सेम नंबरचा बारकोड लावलाय, आणि जे फास्टिंग ब्लड शुगर आहे त्याच्यासाठी मी दुसरा नंबर युज केला आहे आणि त्याच्यावरती लिहिलेला आहे की तो एफबीएस साठी वापरायचा आहे। ठीक आहे, आता ह्या तीन ट्यूब मी फास्टिंग मध्ये उपाशीपोटी पेशंटकडून कलेक्शन केल्या आहेत। ठीक आहे, त्या ट्यूब मी तीन कलेक्शन केलाय। त्याच्यानंतर मी पेशंटला इन्स्ट्रक्शन देणार की तुम्ही जेवून या, दोन तासांनी इथे आपण ब्लड कलेक्शन करू। ठीक आहे, आणि हे सर्व तुम्हाला तुमच्या टाइम मध्ये ऍडजस्ट करायचं आहे। आता समजा तुम्ही 9 वाजता पेशंटचं ब्लड कलेक्शन घेतलं फास्टिंग, त्याच्यानंतर त्याला सांगायचं तुम्ही जेवून किंवा हेवी ब्रेकफास्ट वगैरे करून या आणि बरोबर 2 तासांनी तुमचं कलेक्शन घ्यायचं आहे। समजा पेशंटचं जे काही जेवण आहे ते 10 वाजता संपलं तर 11-12 वाजता बरोबर तुम्हाला सेकंड पीपीबीएस त्याला बोलतात,
ते ब्लड कलेक्शन इथे 12 वाजता बरोबर करायचं आहे. त्यामुळे पेशंटला सांगायचं की तुम्ही 10 मिनिटं अगोदरच या की जेणेकरून तुम्हाला वेळ मिळेल. आता जेव्हा पेपीबीएसला पेशंट येणार तेव्हा मी परत नवीन बारकोड युज करणार, ठीक आहे. आता हा जो पेशंट झालाय फास्टिंगमध्ये, ह्याच्यानंतर बरेच काही पेशंट तुमच्याकडे नंतर होतील, तर असं जरुरी नाही की मी हा 20 घेतला 21 घेतला त्याच्यानंतर 22च घ्यायला पाहिजे असं काही जरुरी नाही. तुमच्याकडे नेक्स्ट जी काही सिरीज अवेलेबल आहे ती तुम्ही वापरू शकता. आता मी इथे डेमो दाखवतो त्यामुळे माझ्याकडे नेक्स्ट नंबर आहे 50-22, पण तुम्ही जरूरत नाही तोच बारकोड वापरायला पाहिजे नेक्स्ट सिरीजचा. त्याच्यानंतर तुमचा जो काही अवेलेबल बारकोड आहे इतर पेशंट झाल्यानंतर तो बारकोड. आता समजा माझ्याकडे हा नवीन बारकोड आहे, बघा हा बारकोड नीट बघा, याची नवीन सिरीज आहे, ठीक आहे. 50-22 हा बारकोड नंबर आणि फास्टिंगचा बारकोड नंबर डिफरंट आहे, ठीक आहे. पण ह्याच्यावरती पण मला लिहायचं आहे की हा बारकोड जो घेतलाय तो मी पीपीसाठी घेतलाय. बघा इथे ट्यूबवरती मी लिहिलेला आहे पीपी म्हणून, ठीक आहे. म्हणजे जेणेकरून रजिस्ट्रेशन करताना पण तो पीपी म्हणून रजिस्टर झाला पाहिजे. सेम बारकोड मी इथे टीआरएफ वरती लावलाय, ठीक आहे. आणि इथे टीआरएफ वरती लावून पण मी लिहिलेला आहे की पीपी म्हणून. आणि सेम बारकोड मी पेशंटला देण्यासाठी लावलाय, तिथे पण लिहिलंय मी पीपी म्हणून. आणि हा ऍडिशनल बारकोड आहे तो तुमच्या फ्लेबोटॉमी रजिस्टर तुम्ही जे मेंटेन करता त्याच्यावरती पण लावायचा आणि त्याच्यावरती पण पीपी म्हणून लिहून ठेवायचा, ठीक आहे. तर अशा प्रकारे हे पीपीपीचा बारकोड घेतलाय. त्याच्यानंतर जेवल्यानंतर 2 तासांनी मी पीपी ब्लड शुगरचं कलेक्शन पेशंटकडून केलेलं आहे. तर अशा प्रकारे माझ्याकडे आता कलेक्शन झालेलं आहे. पुन्हा एकदा बघा, रुटीन टेस्टसाठी दोन ट्यूब घेतल्या मी, सीबीसी आणि युरिया आणि LFT साठी. त्याच्यानंतर FBS साठी मी एक ट्यूब घेतली आहे विथ न्यू बारकोड, आणि PPBS साठी पण नवीन बारकोड घेतलाय, ठीक आहे. तर अशा प्रकारे हे पेशंटचं ब्लड कलेक्शन पूर्ण झालंय. ह्याच्यानंतर नेक्स्ट सिनॅरिओ जो आहे तो समजा पेशंट आहे, पेशंटच्या रुटीन टेस्ट प्लस डॉक्टरनी लिहिलेला आहे रॅन्डम ब्लड शुगर, ठीक आहे, RBS. तर RBS साठी काय होणार की आपला ह्या ज्या रुटीन टेस्ट आहे त्याचा बारकोड राहणार सेम, आणि एक जी शुगर ट्यूब आहे त्याच्यासाठी नवीन बारकोड वापरायचा आहे. त्याच्यावरती लिहायचं आहे की रॅन्डम ब्लड शुगर RBS, ठीक आहे. तर अशा प्रकारे फास्टिंग पीपी आणि RBS कलेक्शन तुम्हाला नवीन बारकोडनी करायचं, आणि सेम नवीन बारकोड तुम्हाला TRF वरती पण लिहायचं, आणि TRF वरती मेन्शन करायचं आहे की कुठला बारकोड FBS साठी आहे, कुठला बारकोड PPBS साठी आहे, आणि कुठला बारकोड रॅन्डम ब्लड शुगरसाठी आहे, ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल तर ह्याच्या पुढचं जे स्टेप आहे ते मी तुम्हाला सांगतो. आता बघा, आता ह्या केसमध्ये आपण फास्टिंग पीपी आणि बाकीच्या इतर ते सगळं एकत्र केलंय, कारण पेशंटचं जो पीपी शुगर आहे ती पण 12 च्या झालेला आहे, तुम्हाला ते कलेक्शन करता आलंय. पण समजा की पेशंटनी पीपी शुगर करायला लवकर आला नाही, आणि तो जवळजवळ मला 1.5-2 वाजता बोलला की माझं जेवण होईल, आणि त्याप्रमाणे तो येईल, लेट होणार असेल, आणि तोपर्यंत आपले जे हे सॅम्पल्स आहेत फास्टिंगचे जे कलेक्शन केलेले ते सॅम्पल्स, समजा रनर बॉय आपला जो पहिला राऊंड असतो त्या पहिल्या राऊंडमध्ये रनर बॉय ते सॅम्पल लवकरात लवकर प्रोसेस करण्यासाठी घेऊन जाणार, अशी आपल्याला सुविधा आता नवीन चालू करायची आहे. मग समजा तुमच्याकडे जे सॅम्पल आहेत फास्टिंगचं प्लस फास्टिंग ब्लड शुगर, हे सॅम्पल आणि हे TRF, हे TRF पेशंटलाही तुम्ही स्लिप काढून देणार, ठीक आहे. आणि हे TRF आणि हे सॅम्पल्स तुम्ही रनर बॉयकडे पाठवून देणार लॅबमध्ये प्रोसेसिंगसाठी, ओके. आणि ही स्लिप जी आहे, ही स्लिप पेशंटला सांगायचं की ही जेव्हा PPBS थ्रू ब्लड कलेक्शन करायला येणार तेव्हा ही स्लिप आठवणीने घेऊन यायची, ठीक आहे. मग आता हे तुमच्याकडे TRF नसणार जेव्हा पेशंट सेकंड टाइम येणार, मग तुम्ही अशा केसला काय करणार? समजा तुमच्याकडे पेशंट नंतर दुपारी आला 1.5-2 वाजता, मग तुम्ही काय करणार? हे नवीन TRF ओपन करणार, ठीक आहे. हा तर आज मी नवीन TRF ओपन केला, ठीक आहे. पण हा जो नवीन TRF आहे त्याचा नंबर वेगळा आहे. मग तुम्ही काय करणार? जो पहिला TRF आहे पेशंटकडून स्लिप घेणार, पेशंटचा हा TRF आहे 17-37-02, मग तुम्ही काय करणार? हा TRF ला एक कॅन्सलेशन रेश मारणार. त्याच्यानंतर हा जो TRF आहे ह्याच्या खाली जो फास्टिंगचा TRF आहे 17-37-02 ह्या TRF चा नंबर लिहिणार, पेशंटचं नाव लिहिणार इथे, ओके. आणि नवीन बारकोड जो पीपी साठी तुम्ही जो बारकोड घेणार तुमच्याकडे नवीन,
तो एक नवीन बारकोड त्या टीआरएफ वरती लावायचा, त्याच्यावरती क्लिअरली मेन्शन करायचं पीपी म्हणून. एक सेम बारकोड तुम्ही नवीन ट्यूबवरती घेणार आणि त्या ट्यूबवरती पण मेन्शन करणं जरुरी आहे पीपी म्हणून, ठीक आहे. आणि सेम एक अजून एक बारकोड तुम्ही त्या पेशंटच्या स्लिपला पण लावणार थर्ड, ठीक आहे. आणि तिथे पण लिहायचं पीपी. आणि अजून जे बारकोड उरलेलं आहे ते तुमच्या फ्लेबोटॉमी रजिस्टरमध्ये तुम्ही त्या सेम पेशंटच्या बाजूला इथे असं लावणार, जिकडे फास्टिंग लावलंय तिथे बाजूला तुम्ही पीपी, आणि त्याच्यावरती पण लिहिणार पीपी म्हणून, ठीक आहे. तर ही अशा प्रकारे सॅम्पल कलेक्शनची प्रोसेस पूर्ण होते आहे. आणि हे नंतर पीपीचे जे उरलेले सॅम्पल्स आहेत ते इतर सॅम्पल बरोबर तुम्ही लॅबमध्ये पाठवणार, ठीक आहे. धन्यवाद.